आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये पावभाजी घरी कशी बनवता येईल आणि ते पण अगदी हॉटेलमध्ये जशी चवीला पावभाजी असते, पावभाजीच्या गाडीवरती जशी पावभाजी भेटते चवीला, तशीच ही पावभाजी घरी तुम्ही बनवू शकता. ज्या नवशिक्या आहेत, आत्ताच नवीन नवीन स्वयंपाक करायला लागलेले आहेत, त्यासुद्धा अगदी ही पावभाजी सहज बनवू शकतात. तुम्ही दर आठवड्याला बनवून पावभाजी खाल इतकी ही सोपी पद्धत आहे. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी एक कप एवढा मटार घेतला आहे. आता मटारचं तर सीझन आहे आणि जेव्हा समजा तुमच्या मटारचं सीझन नसेल तेव्हासुद्धा तुम्ही फ्रोझन मटार घेऊनसुद्धा अशी पावभाजी बनवू शकता. ज्या कपाने मी मटार घेतला आहे त्याच कपाने मी अर्धा कप एवढा फ्लॉवर घेतला आहे. मी रफली चॉप करून 3 टॅमॅटो घेतले, 1 गाजर बारीक तुकडे करून घेतले आणि अर्धा बीट घेतला आहे. 3 मध्यम साईजचे बटाटे साल काढून बारीक त्याच्या फोडी करून घेतल्या. भाज्या सगळ्या ज्या आहेत घेतलेल्या त्या मी धुवून घेतल्या. कुकरमध्ये आता आपण पहिल्या भाज्या घालून घेऊया. मी बटाटे घालून घेते. ही पावभाजी अगदी झटपट होते, अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला कधी घाई गडबड असेल, पटकन जर पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये ही पावभाजी बनवू शकता. अजिबात चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. जशी हॉटेलमध्ये पावभाजी भेटते तशीच ही पावभाजी चवीला होते. मी ह्यामध्ये बटाटा वाटाणे फ्लॉवर घालून घेतलेला आहे आणि आता मी हे रफली चॉप करून घेतलेले 3 टमॅटो ते पण घालून घेतले. गाजरमुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते. आणि मी ह्यामध्ये अर्धा बीट घातलं आहे आणि अर्धा कप एवढंच पाणी घातलं आहे. पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही. जास्त पाणी घातलं की भाज्या मॅश करायला खूप वेळ लागतो, म्हणून मी फक्त अर्धा कपच पाणी एवढं घालून घेतलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला जो आहे पावभाजीला कलर खूप छान येतो. बाहेर जी पावभाजी बनवतात त्यामध्ये फूड कलर घालतात. आपण घरी पावभाजी बनवतो आहे त्यामुळे कोणताच फूड कलर न घालता आपण ही पावभाजी बनवणार आहोत. म्हणून ह्यामध्ये मी बीट घातलं आहे. तुमच्याकडे बीट नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे. तोपर्यंत मी इथे हा पावभाजीचा आपला जो मसाला आहे तो तयार करून घेऊया. मी बटर घातले कारण बटर घातल्यामुळे ही पावभाजी चवीला खूप छान लागते, त्यामुळे बटर घालून घ्यायचं आहे. आणि बटर जळू नये त्यामुळे मी फक्त 1 चमचा एवढंच तेल घालून घेतलं. आता ह्यामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घेतले. कांदा आपल्याला जास्त नाही परतून घ्यायचा आहे, तर थोडासा तो गुलाबी रंगावरतीच आपल्याला परतून घ्यायचा. कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. आलं लसूणची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची. आता ह्यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालायचे आहेत. मी 2 चमचा एवढा काश्मीरी लाल मसाला घालते आणि 2 चमचे एवढा पावभाजी मसाला. मी हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता मसाले आपल्याला थोडे परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यावरती मी आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. मसाले खाली जळू नये त्यासाठी अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले जळणार नाही आणि आपल्या पावभाजीला कलर खूप छान येईल, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला एक उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत ह्याला उकळी येईपर्यंत आपण कुकर थंड झालेला आहे तर तो आता आपण खोलूया. मी ह्याला बारीक गॅसवरती असाच मसाला ठेवून दिलेला आहे. आपण कुकरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकाल किती आपली भाजी अशी छान शिजलेली आहे. कमी पाणी घातल्यामुळे भाजी अगदी पटकन मॅश होते. ती मॅश करायला जास्त वेळ लागत नाही. मी मॅशरने ही भाजी मॅश करून घेते. तुमच्याकडे जर असं मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासाने किंवा पेल्याने सुद्धा भाजी मॅश करून घेऊ शकता. भाजी चांगली शिजल्यामुळे अगदी ती पटकन मॅश होते. तर बीट घातल्यामुळे आता तुम्ही मॅश भाजी झाल्यावरती बघू शकता कलर किती छान आलेला आहे. तुमच्याकडे जर बीट नसेल तर बीट तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता इथे माझी भाजी सगळी मॅश करून झालेली आहे आणि आपली जो कांदा आणि मसाला आहे त्यालासुद्धा तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे, तरी पण किती छान आली. आता हे मी पुन्हा असं मिक्स करून घेते. पावभाजीची भाजी आहे ती आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे.
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पावभाजी घालून झाल्यावरती आपल्याला मसाल्यामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यावरती ह्यामध्ये आता मी पाणी घालते. 1 कप एवढं पाणी मी घालून घेते. पावभाजी दाटसरच असते त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं. आणि पावभाजी थंड झाल्यावरती सुद्धा अजून ती दाटसर होते म्हणून मी 1 कप एवढं पाणी घालून घेतले. पाणी मिक्स करून त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. मी पावभाजी मिक्स केल्यावरती तुम्ही कलर बघा, किती छान असा कलर दिसत आहे पावभाजीचा. जशी बाहेर हॉटेलवरती ठेल्यावरती जशी पावभाजी भेटते ना, तशीच आपल्या पावभाजीला कलर आलेला आहे. ह्यामध्ये मी आता मीठ घालते. 1.5 चमचा एवढं मी मीठ घेतले. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ पण मी मिक्स करून घेते. आणि आता मीठ मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून अगदी 1 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे, म्हणजे 1 वाफ फक्त आपल्याला काढून घ्यायचे. मग आपली ही पावभाजी तयार झाली. अगदी झटपट आपली ही पावभाजी अशी तयार झालेली आहे. चवीला अगदी ही तशीच्या तशीच लागणार. जशी बाहेर चवी पावभाजी भेटते तशीच आपली ही पावभाजी तयार झाली. मी 1 मिनिट फक्त झाकण ठेवून 1 वाफ काढून घेतली. तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि कलर पण बघू शकता. जशी पावभाजी बाहेर गाडीवरती हॉटेलवरती जशी पावभाजी भेटते तशीच्या तशीच ती पावभाजी आपली तयार झाली. मी इतपत अशी ती दाटसर ठेवलेली आहे. आता इथे मी पाव शेकवायला घेते. पाव शेकवण्यासाठी मी थोडा 1 चमचा एवढा बटर घातला आणि बटर कसा पटकन जळला जातो त्यासाठी मी त्यामध्ये 1 चमचा एवढा तेल घालून घेते. 1/2 चमचा एवढा काश्मीरी लाल मसाला घातलाय. आणि आता 1 चमचा एवढी मी पावभाजीची भाजी घालून घेते. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये पाव शेकवणार असाल तर पावभाजीची भाजी न घालता तिथे तुम्ही 1/2 चमचा पावभाजी मसाला घाला. काश्मीरी लाल मसाला आणि पावभाजी मसाला. तसे पाव शेकवले तरीसुद्धा ते चवीला तसेच लागतात जसे आपण पावभाजी घालून शेकवतो. आता इथे छान दोन्ही साईडने मी पाव शेकवून घेतले. तुम्हाला मी पावभाजी सर्व करून दाखवते. मी तुम्हाला आज अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये पावभाजी कशी बनवता येईल ते दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद.